मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत आपल्याला संच मान्यतेनुसार मुख्याध्यापकांची त्याचबरोबर विषय शिक्षकांची रिक्त पदांचा तपशील आपल्याला बघायचा आहे आणि हा तपशील आपण तालुका निहाय बघणार आहोत. तर मित्रांनो, प्राथमिक शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ, सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती, संच मान्यतेनुसार मुख्याध्यापकाची 60 तर शिक्षक आणि विषय शिक्षकांची 615 पदं ही नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये सध्या स्थितीमध्ये रिक्त आहेत. तर या सर्व पदांचा तपशील आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा आहे. सन 1819 संच मान्यतेला मंजुरी देण्यात आली असून यात प्राथमिक शिक्षण विभागातील मुख्याध्यापकाची 60, प्राथमिक शिक्षकांची 422 तर विषय शिक्षकांची 193 असे पदे रिक्त असल्याची माहिती आहे. अतिरिक्त शिक्षक नसल्याने परिणामी बदली पासून शिक्षकांना दिलासा मिळाला असल्याने बोलले जात आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या 1386 जिल्हा परिषद शाळेच्या संच मान्यतेची कामे पूर्ण झालेली आहेत. सर्व शाळेतील मुख्याध्यापकाची पोर्टलवर संच मान्यतेसंबंधी माहिती भरलेली आहे. संच मान्यतेमुळे शाळेतील पटसंख्या त्यावरून अतिरिक्त ठरलेले शिक्षक एकूण मंजूर जागा रिक्त जागा आदीची माहिती मिळण्यास मदत होत असते. तर 1819 वर्षातील संच मान्यतेचे काम पूर्ण झाले असून त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील एकूण 1386 शाळांची माहिती पोर्टलवर भरण्यात आली आहे. यात मुख्याध्यापकाची एकूण मंजूर पदं 167, भरलेली पदं 109 तर रिक्त पदाची संख्या ही 60 आहे. प्राथमिक शिक्षकांची एकूण मंजूर पदं ही 3994 आहेत, भरलेली पदं 3572 तर रिक्त पदं ही मित्रांनो 422 एवढी आहेत. विषय शिक्षकांची मंजूर पदं ही 315 आहेत, भरलेली पदं ही 122 तर रिक्त पदाची संख्या ही 193 एवढी आहे. अशा प्रकारे 60 मुख्याध्यापक तर प्राथमिक शिक्षक आणि विषय शिक्षक मिळून 615 शिक्षकांची पदसंख्या या जिल्हा परिषदेला रिक्त आहे आणि सेवा ज्येष्ठतेनुसार आता इथे पदोन्नती मिळणार आहे. मुख्याध्यापकाची एकूण 60 पदे रिक्त असल्याने प्राथमिक शिक्षक व विषय शिक्षक यातून पदोन्नतीद्वारे मुख्याध्यापकाची पदे भरण्यात येणार असल्याची माहिती सूत्राकडून देण्यात आली असून विषय शिक्षकांची पदे प्राथमिक शिक्षकांमधून सेवा ज्येष्ठतेनुसार भरली जाणार आहेत व यातून जेवढे प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे राहतील तेवढी राज्य शासनाकडून भरण्यात येणार आहेत. तर अशा प्रकारची ही बातमी आहे. शिक्षक भरतीची प्रतीक्षा आहे, त्याचबरोबर शिक्षक भरती जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मात्र ही पदं संपूर्णपणे भरली जाणार नाहीत. प्राथमिक शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांना शाळेकडे वळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले होते. डिजिटल शाळासह विविध उपक्रम राबविण्यात आले होते. त्याचप्रमाणे पालकांची संवाद साधून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबद्दल उद्बोधन करण्यात येत असते असं पटसंख्या वाढीसाठीचे प्रयत्न आहेत. आणि जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत मुख्याध्यापकाची 60 तर शिक्षकांची 615 पदं या जिल्हा परिषदेमध्ये रिक्त आहे आणि ही माहिती लेटेस्ट आहे, ताजी बातमी आहे. मित्रांनो, जर आपण आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की एकदा करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.